पिंपळगाव काळे येथील अभिनेते राजेश काळे साई कलारत्न पुरस्काराने सन्मानित। जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील सुपुत्र प्रसिद्ध मराठी सिने अभिनेता राजेश काळे यांना मराठवाड्यात मानाचा समजला जाणारा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार दिनांक 1 मे 2023 महाराष्ट्र दिनी देऊन गौरविण्यात आले। ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बीबीसी फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने साईबाबांच्या पावनभूमीत साईंच्याच नावाने साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा शिर्डी येथील हॉटेल केव्हीएस ग्रँड येथे मोठ्या थाटात पार पडला। या सोहळ्यात वितरण सोहळा समितीचे अध्यक्ष सुदाम संसारे, उपाध्यक्षा सौ वंदनाजी गव्हाणे, सचिव रजिक शेख, दिग्दर्शक राज भालेराव, दिग्दर्शक पांडुरंग गोरेसर, सचिव राजिक शेख आदी बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते। एमसीएन न्यूज करिता पिंपळगाव काळेवरून आपले प्रतिनिधी मंगल काकडे। नमस्कार, मी राजेश काळे, सिने अभिनेता, राहणार पिंपळगाव काळे, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र। मित्रांनो, 1 मे महाराष्ट्र दिनी शिर्डी येथे हॉटेल KBS ग्रँडला साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार आयोजित केला होता। या पुरस्कार सोहळ्याचे सर्वेसर्व सुदामजी संसारे सर, या सोहळ्याच्या उपाध्यक्षा वंदना गव्हाणे मॅडम, तसेच या सोहळ्याचे सचिव राजूभाई शेख सर, तसेच दिग्दर्शक राज भालेराव सर, दिग्दर्शक पांडुरंगजी गोरे सर यांच्या उपस्थितीत मला साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याबद्दल मी या सर्वांचा खूप खूप आभारी आहे। तसेच आपणास ही माहिती MCN न्यूज चॅनलतर्फे पोहोचली, त्याबद्दल मी MCN न्यूजचा सुद्धा खूप आभारी आहे। आणि माझी ही बाईट आपणापर्यंत पोहोचण्यास या न्यूज चॅनलचे पत्रकार मंगलजी काकडे यांचासुद्धा मी खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।